ई स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा, कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या पवित्र अशा या कार्तिक महिन्यामध्ये काही अशा महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, तर या गोष्टी आपल्याकडनं जर झाल्या तर आपल्या घरामध्ये अनेक संकट, अनेक दुःख आणि दारिद्र्य हे येऊ शकतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याकडून आपल्या घरामध्ये कोणत्या दोन तीन भाज्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत। त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये असे भरपूर असे सण असतात, त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये जी उठणी एकादशी असते म्हणजेच तिला आपण कार्तिकी एकादशी असं म्हणत असतो, तर या कार्तिक महिन्यामध्ये जर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा जर आपल्याला हवी असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, त्याचबरोबर काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत। तर याच कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या चुका टाळायच्या आहेत आणि कोणत्या भाज्या वर्ज्य करायच्या आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत, तर हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, कार्तिक महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची असते। रोजच्या रोज आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ही करायची आहे। रोज रात्री झोपताना तुम्हाला त्यांचं स्मरण करूनच झोपायचं आहे। तर पहा, सेवांमध्ये तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र याचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्रनाम याचं सुद्धा रोजच्या रोज पठण करायचं आहे। तर हे तुम्हाला रोजच्या रोज ह्या सेवा ज्या आहेत तर त्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायच्या आहेत। त्याचबरोबर काही विशिष्ट गोष्टी सुद्धा करायच्या आहेत, त्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि कार्तिक महिन्यामध्ये दानाला विशेष असं महत्त्व असतं। तर या महिन्यामध्ये तुम्हाला जर जमलं किंवा शक्य असेल तर मग तुम्ही पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान केलं तर जास्तीत जास्त त्याचे फायदे हे तुम्हाला मिळतील। जर तुम्ही तिथं जाऊन स्नान करणं जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर मग अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही जरी स्नान केलं तरीही चालेल। आणि पवित्र नद्यांमध्ये जर तुम्ही स्नान केलं, त्याचबरोबर तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये रोज संध्याकाळी घराच्या बाहेर दोन दिवे लावायचे आहेत, तुपाचे दिवे लावले तर अतिशय उत्तम राहील, पण जर शक्य नसेल तर मग तुम्ही तेलाचे दिवे लावले तरीही चालतील। आता त्यानंतर तुम्हाला गोत्र टाकून जे दिवे आहेत तर ते तुमच्या घराच्या बाहेर लावायचे आहेत आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला एक एक कमळगठ्ठ्याचा मणी जे आहे तर ते टाकून हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे असतात। जर तुम्हाला कमळगठ्ठा मणी टाकून हे दिवे प्रज्वलित करणं शक्य नसेल तर मग तुम्ही एक लवंग आणि एक वेलची टाकून हे दिवे लावले तरीही चालतील। त्यानंतर आपण आता बघणार आहोत की आता कोणत्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण या टाळायच्या आहेत, म्हणजे कोणत्या महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत। त्यामध्ये काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला पूर्णपणे या महिन्यामध्ये वर्ज्य करायच्या आहेत, त्याचबरोबर काही डाळी ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहोत। तर कार्तिक महिन्यामध्ये बघा, काही ज्या भाज्या अशा असतात त्यामध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये बी असतं, म्हणजे ज्या भाज्या असतात तर त्यामध्ये बिया वगैरे असतात, तर अशा भाज्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम कारल्याची जी भाजी असतात तर ती पूर्णपणे आपल्याला या महिन्यामध्ये वर्ज्य करायचे आहे। त्याचबरोबर पांढरा भोपळा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचा आहे। दुधी भोपळा सुद्धा बरेच जण याला म्हणतात, तर हा भोपळा आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये वर्ज्य करायचा असतो। वांग किंवा वांग्याची जी भाजी आहे तर ती सुद्धा कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायची असते। तर या तीन भाज्या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला वर्ज्य करायच्या असतात, भोपळा, कारलं, वांग आणि जो दुधी भोपळा किंवा लाल भोपळाचा असतो ज्याच्यामध्ये बिया असतात, तर या भाज्या आपल्याला या महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत। तर त्यामुळे काय होतं तर या भाज्या ज्या आहेत तर त्या तामसिक पदार्थामध्ये येत असतात, त्यामुळे आपल्याला या भाज्या वर्ज्य करायच्या आहेत। आता डाळींमध्ये आपण पाहूयात की कोणत्या डाळी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काळी उडदाची जी डाळ असते तर ती आपल्याला वर्ज्य करायची आहे। त्यानंतर मसुराची डाळ जी असते तर ती सुद्धा कार्तिक महिन्यामध्ये वर्ज्य करायची असते। तर या ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या भाज्या आहेत किंवा या ज्या डाळी आहेत तर त्या शक्यतो करून तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये खायच्या नाही आहेत। त्यामुळे काय होतं, जर आपण आपल्या घरामध्ये या भाज्या किंवा या डाळी जर खाल्ल्या तर
तर या भाज्या खाल्ल्यामुळे, तामसिक पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा पाप हे आपल्याला लागत असतं, त्यामुळे या भाज्या आपल्याला खायच्या नाहीयेत. त्यानंतर पहा, कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची विशेष सेवा आपण करत असतो. आपल्या घरामध्ये पूजा पठण तर होतच असतात, त्याचबरोबर आपण या ज्या गोष्टी खाल्ल्या तर त्याचं पाप हे आपल्याला लागत असतं. आणि या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात, त्यामुळे या गोष्टी आपल्याकडनं चुकून घडत असतात. आता तुम्हाला माहिती झालंच असेल की कोणत्या डाळी आणि कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला खायच्या नाहीयेत. आता तुमच्याकडनं जर समजा चुकून सुद्धा या भाज्या खाल्ल्या गेल्या तर काही हरकत नाही, पण जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या भाज्या शक्यतो करून वर्ज्य करायच्या आहेत. त्याचबरोबर ज्या भाज्या किंवा ज्या डाळी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुमच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये अशा प्रकारच्या भाज्या जर वापरल्या गेल्या असतील तर ती औषधं घेणं गरजेचं आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही या भाज्या ज्या आहेत तर त्या वर्ज्य करायच्या आहेत, पण औषध जे आहे तर ते मात्र तुम्हाला चुकवायचं नाहीये. आता आपल्याकडनं जर या अशा प्रकारच्या चुका होत असतील तर त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे संकट, दुःख आणि दारिद्र्य हे आपल्या भोवती अवतीभोवती येऊ शकतात. त्यामुळे जमलं तर या दोन तीन भाज्या आणि या दोन तीन ज्या डाळी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या घरामध्ये मांसाहार, चिकन, मच्छी, अंडी किंवा मासे जे आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. तुमच्या घरामध्ये हे बनवायचं नाही आहेत किंवा तुम्हाला ते खायचे सुद्धा नाही आहेत. कार्तिक महिना हा अतिशय पवित्र, सर्व महिन्यांमध्ये कार्तिक महिन्याचे अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळेच याचं जे वेगळेपण आहे तर त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर त्या कार्तिक महिन्यामध्ये तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत. तुम्हाला मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर कांदा, लसूण सुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर. पण आता बऱ्याच भागांमध्ये कांदा लसूण जो आहे तर तो खाल्ला जात असतो किंवा त्याच्याशिवाय भाज्या या बनत नसतात, त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता, पण जर तुम्हाला शक्य असेल तरच मग तुम्ही या कांदा लसूण जो आहे तर तो तुम्हाला वर्ज्य करायचा आहे किंवा तुम्ही तो आवर्जून पाळला तरीही चालेल. तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल टाकून त्याची आंघोळ तुम्हाला करायची आहे आणि रोज आपली जी देवपूजा आहे तर ती सुद्धा आपल्याला रोजच्या रोज करायची आहे. तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला नक्की या कार्तिक महिन्यामध्ये पाळायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला पुण्यफळ याचे मिळेलच. आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा जर तुम्हाला पाहिजे असेल तर रात्री झोपताना त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहेत आणि ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज करायच्या आहेत, त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल. आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावरती किंवा तुमच्या घरावरती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असं अजिबातच नाहीये. लक्ष्मी म्हणजे शांती, सुख, धन, ऐश्वर, वैभव या सर्वच गोष्टी यामध्ये येत असतात. तर लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घरामध्ये बऱ्याच जणांच्या बघा खूप पैसा असतो, पण फक्त पैसा असणं एवढंच महत्वाचं नसतं तर घरामध्ये सुख असणं, मानसिक शांती असणं सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे जर सुख हवं असेल तर या चुका तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत, नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. आणि जर तुमची तब्येत अगदी चांगली असेल तरच तुम्ही या गोष्टी आवर्जून पाळा. आणि जर तुमची तब्येत चांगली नसेल किंवा तुमची जर तब्येत वीक असेल तर मग या गोष्टी तुम्हाला पाळणं शक्य नसेल. तर तुम्ही फक्त या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या मात्र तुम्ही केल्या तरी सुद्धा त्याचं तुम्हाला फळ हे नक्कीच प्राप्त होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.